तर मुंबईतही तापमानात घसरण झाल्यानं मुंबईकरांना हुडहुडी भरली आहे. मुंबईतील किमान तापमान 15 अंशांवर पोहोचलं आहे, त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या थंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरेंनी, पाहूया. ऐन हिवाळ्यात राज्यात थंडीचं आगमन झालेलं आहे आणि राज्यातील काही शहरांमध्ये आता किमान तापमान 15 अंश पाहायला मिळतं. मी सध्या मुंबईतल्या सांताक्रूज परिसरात आहे. मुंबईत देखील कालपासून मोठ्या प्रमाणात थंडी पसरलेली आहे. किमान तापमान 15 अंशांवर पोहोचलेलं आहे. आपण सध्या पाहतोय मुंबईकर थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मुंबईत थंडी पसरलेली आहे, त्यामुळे शेकोटीचा आनंद मुंबईकर घेताना पाहायला मिळत आहे. काका, शेकोटी घेतात, थंडी आहे का मुंबईत? हो, थंडी आहे, बऱ्यापैकी थंडी आहे मुंबईत. काका, सकाळची वेळ आहे, मुंबईत आपण पाहतो की पाऊस देखील मोठ्या प्रमाणात पडतो, ऊन असतं, थंडी लागते, कसं वाटतं यंदा? छान, खूप मस्तच, खूप फर्स्ट क्लास. आपण पाहतो की या ठिकाणी आता मुंबईकर आहेत, ते मुंबईत किमान तापमान या ठिकाणी पसरले आणि त्यामुळे थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटी घेत राहा. काका, तुम्ही देखील या ठिकाणी शेकोटीचा आनंद घेत आहे, काय म्हणाल? नाही, थंडी जोराची आहे. सध्या थंडी पसरलेली आहे आणि त्यामुळे शेकोटी घेताना मुंबईतली ही दृश्य आहेत. राज्यात किमान तापमान हा 15 अंशांवर पोहोचलेला आहे आणि त्यामुळे सध्या राज्यभरात आनंदाचं वातावरण, त्यामध्ये मुंबईत देखील थंडी पसरलेली आहे, त्यामुळे मुंबईकर शेकोटीचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, थंडीचं स्वागत देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.